आज मोदीजींना 9 वर्ष पूर्ण झाले. या 9 वर्षामध्ये खरं म्हणजे मोदीजींनी या महाराष्ट्राला काय दिलं आपण बघा. महाराष्ट्राला मोदीजींनी 25 लाख घरं दिली. 1.25 कोटी लोक मोदीजींमुळे स्वतःच्या घरात राहत आहेत. मोदीजींनी 71 लाख गरिबांना आरोग्य सेवा दिली. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण सगळे लोक या ठिकाणी बसलो आहोत. का बसू शकलो? कोविडची लस मिळाली म्हणून बसू शकलो. कोविडची लस मिळाली नसती तर आपण बसू शकलो असतो का? बंधू भगिनींनो विचार करा, जगामध्ये 5 देशांनी कोविडची लस तयार केली, त्यामध्ये आपला भारत देश आहे. मोदीजींना हे माहिती होतं की कोविडची लस जर आपण तयार केली नाही तर अमेरिकेपुढे रशियापुढे भिकेचा कटोरा घेऊन उभं राहावं लागेल. आम्हाला कोविडची लस द्या, आम्हाला कोविडची लस द्या. आणि मग ते सांगतील, मोदीजी जरा थांबा, आधी आमच्या लोकांना लस देतो मग तुमच्या लोकांना लस देतो. करोडो करोडो लोक मरून गेले असते, प्रेतांचे खच पडले असते, ढिगारे पडले असते, प्रेतांची विल्हेवाट लावायला जागा देखील उरली नसती. ही अवस्था तुमची आमची असती, पण मोदीजींनी याच देशामध्ये लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना मोफत 2 वेळा ही लस टोचली आणि कोविड हद्दपार केला. म्हणून तुम्ही सगळे लोक आज या ठिकाणी बसलेला आहात. म्हणून एकदा मोदीजींकरता जोरदार काळ्या या तुमच्या झाल्या पाहिजे. आम्हाला जीवन दिला आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये 17.5 कोटी लसी मोफत टोचल्या. सांगा कोणाला 1 पैसा द्यावा लागला? लस टोचायला कोणाला 1 पैसा लागला? लागला का? लागला का? सांगा लागला? 1 पैसा कोणाला लागला नाही. आज मोदीजींनी हे करून दाखवलं. पीएम किसान सन्मान योजनेत 1.10 कोटी शेतकऱ्यांना मोदीजी पैसे देतात. जल जीवन मिशन ज्याचा उल्लेख मी आता केला, 1.10 कोटी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी 70 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये मोदीजींमुळे मिळत आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 39 लाख माता भगिनींना गॅसचं कनेक्शन मिळालं. कौशल विकास योजनेच्या अंतर्गत 10 लाख तरुणांना त्या ठिकाणी प्रशिक्षण आणि रोजगार मिळाला. फसल विमा योजनेच्या अंतर्गत 87 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विम्याचा फायदा मिळाला. पीएम स्वनिधीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात फुटपाथ दुकानदार, हात ठेलेवाले, पान ठेलेवाले, चहा ठेलेवाले यांना मदत त्या ठिकाणी झाली. मुद्रा योजनेच्या अंतर्गत 41 लाख लोकांना मोदीजींनी महाराष्ट्रात कर्ज दिलं. 41 लाख आमचे तरुण आपल्या पायावर मोदीजींमुळे महाराष्ट्रात उभे राहिले. यातल्या 50% मुली आणि महिला आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा रोजगार मिळाला. अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत 40 लाख लोकांना पेन्शन देण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 23 लाख मुलींना लाभ मिळाला. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंतर्गत 32 लाख मातांना या ठिकाणी फायदा मिळाला. आणि आज महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या माध्यमातून रस्ते असतील, पुलं असतील, रेल्वे असेल, 4 लाख कोटी रुपयाची कामं ही या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहेत. मोदीजींनी भरभरून या महाराष्ट्राला दिलं आणि म्हणूनच महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी आहे. हे देश बदलण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे.